संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील दत्त देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकलापूरच्या जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य संकटात सापडलंय. झाडाखाली ही शाळा भरली आहे, याच ठिकाणी हे विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळा नाही म्हणून इथे झाडाखाली शाळा भरली आहे असा तुमचा समज होईल, मात्र तसं काही नसून या विद्यार्थ्यांना शाळा आहे, मात्र ती सध्या धोकादायक अवस्थेत आहे. हे दृश्य आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अकलापूरच्या जिल्हा परिषद शाळा परिसरातील. सोळा जूनला झालेल्या वादळी पावसामुळे शाळेच्या जुन्या वर्गखोल्यांच्या दगड भिंती कोसळल्यात, तसंच इतर वर्गखोल्याही जुन्या आहेत. त्यातच विद्यार्थ्यांच्या जीवितेला धोका असणाऱ्या इमारतीत वर्ग न भरवण्याचा आदेश शाळांना देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर या शाळांनी नवीन 5 वर्ग खोल्यांची मागणी केली होती, मात्र अद्याप ती मंजूर झालेली नाही. आमच्या शाळेची इमारत पावसामुळे पडली होती, त्यामुळे आम्ही दत्त मंदिराकडे बसत होतो, परंतु पावसामुळे तिथलाही हॉल ओला होत असल्याने आम्ही परत शाळेच्या आवारात झाडाखाली बसत आहोत. त्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आमची इमारत लवकरात लवकर दुरुस्त व्हावी अशी माझी असे मला वाटते. या शाळेसाठी 27,50,000 रुपये खर्चाच्या बांधकामाचा प्रस्ताव संगमनेर पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागानं नगर कार्यालयाकडे 20 जून रोजी मंजुरीसाठी पाठवला, तो अद्यापही प्रलंबित आहे. आम्ही दर 6 महिन्याला ज्या ज्या प्रतिनिधीकडे आम्हाला शक्य होईल त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहे, तरी आम्हाला प्रशासनाकडून फक्त आहे ना आश्वासन मिळालेलं आहे. आम्ही ह्या 6 महिन्यापूर्वी 27,50,000 रुपयाचं इस्टिमेट तयार करून जिल्हा परिषदेला ते पोच पण केलेलं आहे, तेव्हा प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की ह्या मुलांचे जे हालअपेष्ट आहेत ह्या लवकरात लवकर संपुष्टात याव्यात. शिक्षकांनी सर्व वर्ग सुरक्षेच्या कारणास्तव दत्त देवस्थानच्या खोलीमध्ये भरवण्यास सुरुवात केली आहे, मात्र तिथेही जागा कमी पडते. देवस्थानच्या खोलीचं अंतर गावापासून सुमारे 1.5 किलोमीटर असल्यानं पालकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा हे वर्ग उघड्यावरच शाळेच्या पत्र्याच्या पडवीत आणि पटांगणातील झाडाच्या सावलीत भरवले जात आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी, शिक्षक, पालकांसह सर्व ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे ती जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव मंजूर होऊन शाळेचं बांधकाम सुरू होण्याची. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शिर्डी.